नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनेलमध्ये हेल्थकेअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे मुलांना जेव्हा आपण आंघोळीसाठी आतापर्यंत जी नवजात बाळं असतात त्यांना आपण टॉप टू टॉप बेबी वॉश जे आपण वापरतो त्यानंतर साबण कधीपासून वापरायला हवं ते तो बदल कसा घडवून आणायचा आणि तो गरजेचा का आहे त्यानंतर कोणतं साबण आहे जे सध्या सिया ते मी सियासाठी वापरते आणि त्याचा रिव्ह्यू मी करणार आहे ते म्हणजे मम्मा अर्थचं नरिशिंग बाथिंग बार फॉर किड्स दोन वर्षाच्या पेक्षा जी मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी हे साबण आहे तर याचा रिव्ह्यू आज मी करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मम्मा अर्थच मी का सिलेक्ट केलं तर तुम्हाला माहिती आहे मी मम्माचे प्रॉडक्ट्स यूज करते सियासाठी टॉप टू टो बेबी वॉश तिच्यासाठी मम्मा अर्थच मी यूज केलं सो जेव्हा मला आता पुढे चेंज करायचा होता की बेबी वॉश टू सोप सो इतर दुसरा कोणताही ब्रँड सिलेक्ट करण्याऐवजी मी मम्मा अर्थच सिलेक्ट केला जो आधीपासून मी तिला यूज करत आहे तिच्यासाठी तर सोप यूज करण्याचा निर्णय कारण आता सिया जवळपास तीन वर्षांची आहे आणि इथून पुढे मुलांना इंडिपेंडेंट व्हायला आवडत असतं असा ब्रश करायचा असेल तर तो सुद्धा ती स्वतःच करते आणि अगदी व्यवस्थित करते त्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडत असतात आणि आता त्यांना असं आवडत असतं की आता ते मोठे झाले आहेत सो स्वतःच्या गोष्टी सर्व त्यांना करायला खूप इंटरेस्ट असतो तर बेबी वॉश जेव्हा मी तिला देत होते तेव्हा ते लिक्विडचं प्रमाण कधी जास्त व्हायचं कधी ती बॉटल छोटी बॉटल असेल तर ती कधी कधी रिकामी करायची सो हे असे प्रॉब्लेम येत होते सो मी डिसिजन घेतला की आपण साबणाकडे वळलो तर तिचं तिला ते व्यवस्थित म्हणजे यूज देखील करता येईल आपण ही एकदा आंघोळ घालावीच लागते बट त्यानंतर त्यांना खेळायचं असतं स्वतः आंघोळ करायचा आनंद घ्यायचा असतो सो अशा वेळेला साबण बरं पडतं तर हे जे मम्माचं प्रॉडक्ट आहे हे तुम्हाला माहीत आहे की मम्माचे सर्व प्रॉडक्ट हे केमिकल फ्री आहेत नॅचरल आहे, आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे एस एल एस पॅराबन्स नाही हे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहेत ह्या बॉक्समध्ये टोटल पाच साबण आहेत आणि याच्यामध्ये याची स्पेशलिटी ही आहे या की याच्यामध्ये फ्रूट एक्स्ट्रॅक्ट आहे पाच प्रकारचे आहेत एक आहे मँगो बाईट स्ट्रॉबेरी सफल ॲपल सॉर्बेट ऑरेंज बार ब्ल्यूबेरी ब्लश याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर्स नाही आहेत प्रकारच्या स्किन टाईपवरती हे सूट होतं याच्यामध्ये ग्लिसरीन आहे फ्रूट एक्स्ट्रॅक्ट आहे बेसिल ऑइल आहे कोकोनट ऑइल आहे ग्लिसरीनमुळे जी स्किन असते ती हायड्रेट व्हायला मदत होते त्यानंतर स्किन सॉफ्ट राहते फ्रूट एक्स्ट्रॅक्ट आहे जे स्किनला रिफ्रेश करतं त्यानंतर त्याच्यामुळे ते ह्याचा जो वास आहे तो देखील अगदी लाईट आहे आणि छान आहे की मुलं एन्जॉय करतात त्यानंतर बेसिल ऑइल आहे जे वा स्किनला क्लीन करतं अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात स्किनला हेल्दी ठेवण्याचं काम करतं त्यानंतर याच्यामध्ये आहे कोकोनट ऑइल ज्याच्यामध्ये काही नरिशिंग फॅटी ॲसिड्स असतात ज्याच्यामुळे स्किन हायड्रेट होते आणि स्किनचं प्रोटेक्शनसुद्धा होतं त्यानंतर कोकोनट ऑइल हे विटॅमिन एफचं सोर्स आहे त्याच्यामुळे स्किनमध्ये मॉइश्चर टिकून राहायला मदत होते तर हे सर्व इन्ग्रेडियंट आहेत ह्या अर्थ नरिशिंग बाथिंग बार जे स्पेशली दोन वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी बनलं आहे तर मम्माअर्थचं हे प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत ममाअर्थ डॉट इन या वेबसाईटवरून तुम्ही जर प्रोडक्ट घेत असाल तर तुम्ही सु सुप्रिया ट्वेंटी ट्वेंटी वन कोड यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळेल ममाअर्थचे सर्व प्रॉडक्ट हे ॲमेझॉन फर्स्ट क्राय आणि त्यांची वेबसाईट ममाअर्थ डॉट इन यावर उपलब्ध आहेत अर्थ हा पेटा सर्टिफाईड ब्रँड आहे एशियाचा फस्ट मेड सेफ ब्रँड आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे त्यानंतर तुम्ही जे काही प्रॉडक्ट्स ऑर्डर करता ते तुमची ऑर्डर लिंक केली जाते त्यांनी लावलेल्या झाडांशी आणि त्या झाडाची प्रजाती भौगोलिक स्थान फोटो सर्व काही तुम्हाला पाठवलं जातं सो त्यांच्या या कॅम्पेनमध्ये प्रॉडक्ट्स घेऊन तुम्ही सहभाग घेऊ शकता ते सर्व झालं ममाअर्थचं नरिशिंग बाथिंग बार फॉर किड्सबद्दल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा हसत राहा पॉझिटिव्ह राहा